सो फायनली आमची गौराई आता मंडपात बसायला चाललेली आहे. वेलकम बॅक माय चॅनल अँड यू आर वॉचिंग मणी. सो आज गणपतीचा आहे तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाला भरपूर धमाल, मस्ती, खूप काही काम आणि ॲज युजल बाबांचं अभंग, बाबांचं भजन आणि गंगाराम बावकर यांचं मस्तपैकी तबला वाद्य, ह्याचं खूप काही शॉर्ट्सचे व्हिडिओ पिक केल्याच्या नंतर, जसं तुम्हाला बॅकग्राऊंडला काळोख दिसतोय, पाठी एक घर आहे आणि त्याच्यावरून एक अंदाज येईल की आता रात्रीचे 12 वाजले आहेत. भजन वगैरे सगळं कोकणामध्ये चालू आहे, थोडा ब्रेक घेतलाय त्यांनी, त्यामुळे आता या व्हिडिओत आवाज येत नाही आहे. सो एकंदरीत खूप मस्त अंधार झालेला आहे आणि या अंधारामध्ये मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. अर्थातच आमची गौराई आजच्या रात्रीला सजणार आहे आणि त्याच्यानंतर उद्या काही प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट करायचे आहेत. सो येस, हा व्हिडिओ इथे स्टार्ट होतोय, म्हणजे आपली गौराई सजणार आहे त्याच्यासाठी. आणि मुद्दामच मला हा काळोख दाखवायचा होता, त्यामुळे मी आमचं अंगण आहे त्या अंगणामध्ये बसून मी शूट केलंय की बापरे, कोकणातली सकाळ म्हणजे वाव आणि कोकणातली रात्र म्हणजे बापरे, मोस्ट ऑफ प्रचंड अंधार. तुम्ही 7-8 नंतर बाहेर पडू शकत नाही, गपचूप आपल्या घरात बसा, काम करा, झोपा, खा. 10 पर्यंत कोकण झोपतं आरामात, म्हणजे ॲज युजल गावची लाईफ जशी असते तशी. सो हा, पण गणपतीमध्ये मात्र भजन, कीर्तन, ताल, मृदुंग याचा आवाज इतका छान घुमत असतो की झोप नसते, ती रात्र चागली जाते. आणि गौरीच्या रात्रीला तर नक्कीच मी म्हणेन, तुमचा कोणी मित्र असेल तर नक्कीच त्याच्या गावी जा, कारण कोकणामध्ये गौरीच्या रात्रीला जो एक स्पेशल ॲटमॉस्फिअर असतो ना, तिकडे तो अनुभवण्यातच खूप मजा आहे. कारण खरंच अनुभव घ्यावा ना तर गणपतीत नक्की एकदा तरी कोकणात यावं. त्यामुळे नक्कीच कोणी फ्रेंड वगैरे असेल ना तर मिस करू नका, गणपतीत त्याच्याकडे नक्की जा. कारण गौराईची रात्र ही ताल, मृदुंग, ढोल, ताशा, फुगडी ह्याने इतकी सुंदर सजलेली असते ना की आय एम डॅम हॅपी की मला हा सण अनुभवायला मिळतो आणि तो अनुभवण्यासाठी मी येते. आणि दुसरी गोष्ट, आपले व्लॉग जे मी जो मी एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्याबरोबर, कारण तुम्ही स्वतः अनुभवते. मला खरंच असं, जेव्हा बाबा भजन वगैरे करतात ना, मी एका जागी थांबू नाही शकत, मी माझा कॅमेरा घेते, मोबाईल घेते आणि मी थेट बाबांच्या भजनापर्यंत पोहोचते, कारण मला ते ओढून घेऊन जातो. तर हा एक प्रकार आहे. तर सांगावंसं हेच वाटतं की नक्कीच तुम्हाला अनुभव कुठे मिळाला ना घ्यायला तर नक्की घ्या. आणि हा व्लॉग आहे आपल्या गौराईला सजवण्यासाठी. तर खूप काही मी व्लॉग करताना बडबड नाही करणार आहे, पण हा गौरीला सजवताना तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला मला आनंद होतो आहे. आणि कशी झाली आहे माझी गौरी, कशी सजली आहे, तुम्हाला ती आवडली तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा, थँक्यू सो मच, कारण खरंच खूप चांगला प्रतिसाद आहे कोकणात आणि राजापूर, स्पेशली राजापूर. ॲक्च्युली बघायला गेलं तर राजापूरमध्ये हिस्ट्री आहे, संपता संपत नाही आहे. कारण माझा विषय हा ड्रॉइंगशी रिलेटेड होता, कलेशी रिलेटेड होता, पण राजापूरमध्ये इतके व्लॉग बनत आहेत माझे की तिथे खरंच काही ना काही कला दिसून येते, जाणवते. आणि हेच एक रिझन आहे की राजापूरचे खूप काही व्लॉग बनतात. आणि काही ठिकाणं पण आहेत राजापूरमध्ये, तर तेही तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि परत एकदा कोकणातली सिरीज गेल्या वर्षीसारखी यावर्षी पण आहे, तर शॉर्ट्स अपलोड केले तर ते पण बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो थँक्यू सो मच.
हे गाईज, यू आर वॉचिंग मणी आणि आज आहे वौसाचा दिवस आणि येस माझी गौराय सजली आहे आणि मी सुद्धा आणि अशा पद्धतीने आम्ही तिला सजवलं होतं. हा आमचा जो मुखोटा आहे ना देवीचा, हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे, लाकडातला आहे, त्यामुळे थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे, पण आई जशी छान सजली आहे जेवढं मला जमलं आहे तेवढं मी, राजानी, दीपक भाऊने आणि आमचा मित्र निखिल, जो यावर्षी गावी आला होता आमच्याबरोबर गणेश उत्सव सेलिब्रेट करायला, तर त्याने असं आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या आईला सजवलं आहे. आणि आज तिचा दिवस आहे वौसाचा, तर तिला छानपैकी मंडपात बाप्पाबरोबर बसवणार आहे. आणि तर अशा पद्धतीने ती आणि मी सजली आहे आणि अशा एक एक करून माझ्या घरातल्या आमच्या सगळ्याजणी मस्त सजणार आहे. अशा पद्धतीने आमच्या घरातल्या सगळ्या लेडीज आणि एक छोटंसं बाळ पण आलेलं आहे, पण ते त्यावर्षी नववारी वगैरे घालणार का, बाळ आहे ते 8 महिन्याचं. सो येस, नेक्स्ट इयर तिला नक्कीच साडी वगैरे सगळं छान छान असणार. म्हणजे या गौराईबरोबर आमच्या घरातली पहिली मुलगी आहे ती, तर ती पण सजेल पुढच्या वर्षी. तर असा हा आमचा गौरीचा सण आहे विथ आमच्या आई सजलेल्या आहेत आणि आता ती बसणार आहे बाप्पाच्या बाजूला. आणि मग जो काही आपला फुलीचा कार्यक्रम वगैरे असतो तो सगळा इव्हिनिंगला नाईटला एक्झिक्यूट होणार. सो येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की मी गौरी कशी सजवली, त्यासाठी थँक्यू सो मच. सो फायनली आमची गौराई आता मंडपात बसायला चाललेली आहे.